नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण उत्क्रांतीचे पुरावे अभ्यासणार आहोत। तर हे एकूण 6 पुरावे आहेत, त्यामध्ये बाह्यरूपीय पुरावे, शरीरशास्त्रीय पुरावे, जोडणारे दुवे, अवशेषांगे, भ्रूणविज्ञानविषयक पुरावे आणि पुराजीवविषयक पुरावे। तर एकूण 6 पुरावे आहेत जे की आपल्याला उत्क्रांतीबद्दल पुरावे देतात। पहिलं आहे उत्क्रांती। तर उत्क्रांती म्हणजे काय की सातत्याने घडत असणाऱ्या बदलांची एक अखंड प्रक्रिया आहे, हे सिद्ध करण्यासाठी हे पुरावे उपलब्ध आहेत। तर सुरुवातीला बघू बाह्यरूपीय पुरावे। बाह्यरूपीय पुरावे म्हणजे काय की सजीवांच्या बाह्य आणि दृश्य स्वरूपाने असलेली वैशिष्ट्ये, म्हणजे समोरून दिसणारे, जसं प्राण्याच्या तोंडाची रचना आहे, डोळ्याचे स्थान आहे, नागपुडे आहेत, कानाची रचना आहे, अंगावरील केस आहेत, हे सर्व बाह्यरूपीय पुरावे आहेत की त्यांच्यामध्ये साम्य दिसतं। वनस्पतीमधील वैशिष्ट्ये, जसं पानाचा आकार आहे, त्याच्यावरच्या शिराविन्यास आहेत, काहीवर समांतर शिराविन्यास असतात तर काहीवर जाळीदार असतात, पर्ण देठ आहे, पानाची रचना आहे, तर सजीवांच्या निरनिराळ्या गटामध्ये अशी साम्यस्थळे असतात। यावरून त्यांच्या उगम, त्यांचा सर्वांचा उगम एकाच पूर्वजापासून होऊन त्यांची उत्क्रांती झाली असावे असे आपल्याला समजून येते। यानंतर बघू आपण शरीरशास्त्रीय पुरावे। यामध्ये आकृतीमध्ये तुम्हाला मानवाचा हात, मांजरीचा पाय, वटवाघुळाचा चर्मपर आणि देवमाशाचा पर दाखवलेला आहे। तुम्ही वरवर पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर फरक दिसेल। त्यांच्या रचनेमध्ये भिन्नता आहे, परंतु त्या त्या प्राण्यात त्या अवयवांचा वेगळे उपयोग, अवयवांचा उपयोगसुद्धा कसा आहे, वेगवेगळा आहे। परंतु प्रत्येकाच्या अवयवातील हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत मात्र आपल्याला काय दिसून येते, साम्य दिसून येते। म्हणून यांचे पूर्वज एकच असावेत याकडे निर्देश करते। यानंतर आपण अवशेषांगे पाहणार आहोत। अवशेषांगे म्हणजे काय की सजीवामधील ऱ्हास पावलेली किंवा अपूर्ण वाढ झालेली निरुपयोगी इंद्रिये, म्हणजे अवशेषांगे होय। ऱ्हास पावलेली म्हणजे नष्ट झालेली, अपूर्ण वाढ झालेली किंवा आपल्या शरीरामध्ये असतात परंतु त्यांचा काही उपयोग नाही, असे निरुपयोगी इंद्रिये जे आहेत त्यांना आपण अवशेषांगे म्हणतो। अस्तित्वात असलेल्याच इंद्रियामध्ये क्रमाक्रमाने बदल घडवून नवीन ऊती किंवा अंगे किंवा इंद्रिये उत्पन्न होतात आणि भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवांना अशा प्रकारच्या बदलांची गरज असते, परंतु इतर वेगळ्या परिस्थितीत अशी इंद्रिये निरुपयोगी किंवा हानिकारक ठरतात। आता नैसर्गिक निवड म्हणजे काय, निसर्गाने जे सजीव निवडलेले आहेत त्याच्यामध्ये निसर्गामध्ये तग धरून राहतात। तर नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने हजारो वर्षांनी अशी निरुपयोगी इंद्रिये काय होतात, नाहीसे होऊ शकतात। तर काही अवशेषांगे असे आहेत की जे एका सजीवासाठी जरी ते अवशेषांग असलं तर ते इतर सजीवासाठी उपयुक्त असतं। उदाहरणार्थ आपल्यामध्ये जे अंत्रपुच्छ म्हणजेच अपेंडिक्स ज्याला म्हणतो, ते आपल्यासाठी अवशेषांग आहे, परंतु तेच रवंत करणारे जे प्राणी आहेत त्यांच्यासाठी सेल्युलोजचं पचन करण्यासाठी अंत्रपुच्छ अवयव उपयोगी असतो, त्यामुळे त्या प्राण्यासाठी तो अवशेषांग नसतो। तसंच मानवी शरीरामध्ये आणखी कुठले कुठले अवशेषांगे आहेत, माकड हाड, अक्कलदाड, अंगावरील केस, कानाचे स्नायू, हे मानवामधील अवशेषांगे आहेत। यानंतर आपण जीवाश्म म्हणजे काय अभ्यासणार आहोत, पुराजीविषयक पुरावे। सजीवांच्या उत्क्रांतीचे रहस्य पृथ्वीच्या उदरामध्ये असलेल्या जीवाश्मात दडलेले आहे। निरनिराळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात आणि या सजीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षितरित्या जीवाश्म म्हणून टिकून राहतात। उत्क्रांतीच्या अभ्यासासाठी या जीवाश्मांचा खूप उपयोग पडतो। यामध्ये आता कार्बनी वैमापन, कार्बन डेटिंग ही पद्धत खूप उपयोगाची आहे। तरी काय आहे कार्बनी वैमापन, ही कालमापनाची पद्धत आहे। प्राणी अथवा वनस्पती जिवंतपणी सतत कार्बन ग्रहण करत असतात। जेव्हा सजीव मृत पावतात त्यावेळेस त्यांचं कार्बन ग्रहण करणं काय होतं, थांबतं आणि त्या क्षणापासून त्यांच्या शरीरामधले जे कार्बनचे जे दोन समस्थानिक आहेत, कार्बन 12 आणि कार्बन 14, त्यापैकी कार्बन 14 याचा ऱ्हास म्हणजे नष्ट व्हायला तो चालू होतो आणि कार्बन 12 हा किरणोत्सारी नसल्यामुळं त्याचं प्रमाण स्थिर राहतं। त्यामुळे मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यात कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचे गुणोत्तर सतत बदलत असते। कार्बन वैमापन पद्धतीचे फायदे कुठले आहेत की पुरातन अवशेषशास्त्र, मानववंशशास्त्राच्या अभ्यासामध्ये,
मानवी अवशेष आणि जीवाश्म व हस्तलिखिते यांचा काळ ठरवण्यासाठी तसेच जीवाश्मांची काल निश्चिती करून त्यांच्या कालमापनानुसार एका कोष्टकात बसवण्यासाठी, त्याच्यानंतर पुरातन काळी असलेल्या सजीवाबद्दल माहिती मिळवण्यासाठी कार्बनी वयमापन पद्धतीचा उपयोग होतो. यानंतर आपण जोडणारे दुवे बघू. हे दोन गटांमधील वनस्पती आणि प्राणी यांच्यातील काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा एकमेकांच्या गटांशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे म्हणतात. की असे काही प्राणी किंवा वनस्पती आहेत की ते इतर दोन गटांशी साम्य दाखवतात. उदाहरणार्थ पॅरिपॅटस घेऊ की हा वलयी प्राण्याप्रमाणे त्याचं अंग हे खंडीभूत असतं, ते पातळ उपचर्म आणि पार्श्वपाद सारखे अवयव असतात. तसेच संधिपात प्राण्याप्रमाणे त्यांच्यामध्ये श्वसननलिका व खुली रक्ताभिसरण संस्था असते. म्हणजेच पेरिपॅटस हा वलयी प्राणी आणि संधिपात प्राणी यांना दोन संघांना जोडणारा दुवा आहे असे आपण म्हणतं येतं किंवा आपल्या लक्षात येतं. यानंतरचं उदाहरण आहे डगबिल प्लॅटिपस. हा जो प्राणी आहे तो सरीसृप प्राणी म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांसारखं अंडी घालतो, परंतु सस्तनी प्राण्याप्रमाणे त्याला दुग्धग्रंथी आणि त्याच्या शरीरावर काय असतात, केस असतात. त्यामुळे डगबिल प्लॅटिपस हा सरीसृप व सस्तनी प्राणी या वर्गातील दुवा आहे. यानंतरचा दुवा आहे लंगफिश, की हा मासा असून पण फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो, म्हणून हा मत्स्य आणि उभयचर या वर्गातील दुवा आहे. या सर्व जोडणाऱ्या दुव्यावरून आपल्याला लक्षात येतं की ॲनिलिडा किंवा वलई पासून आर्थ्रोपोडा म्हणजे संधिपात प्राणी, मत्स्यापासून उभयचर आणि सरीसृप प्राण्यापासून सस्तन प्राणी हे उत्क्रांत झाले असे आपल्या लक्षात येते. यानंतर आपण भ्रूणविज्ञानविषयक पुरावे बघू. की निरनिराळ्या पृष्ठवंशी प्राण्यातील भ्रूणवाढीचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य असते. जसजसा विकास होत जातो तसतसे हे साम्य कमी होते आणि सुरुवातीच्या साम्यावरून असे म्हटले जाते की सर्व पृष्ठवंशी प्राण्यांचे पूर्वज एकच होता. आपण इथं आकृतीमध्ये खाली बघू शकता की वेगवेगळ्या मासा, सॅलॅमंडर, कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, ससा, मनुष्य यांचे भ्रूणांच्या अवस्था दाखवलेल्या आहेत. तर पहिली जी अवस्था आहे प्रारंभिक अवस्थेमध्ये सगळे भ्रूणांमध्ये काय साम्य दिसतं, आपल्याला ओळखता येत नाही कुठलं कोणतं आहे. नंतरच्या अवस्थेमध्ये मात्र आपल्याला भिन्नता दिसून येते. यावरून सर्वांचे पूर्वज एकच असावेत असा निष्कर्ष निघतो. अधिक व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आणखी व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद.